जलालखेड़ा में ग्राम विकास अधिकारी पर हुए कायरतापूर्ण हमले के विरोध में न्याय मिलने तक जन आक्रोश रहेगा। बाबा राव गोरे ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायत जलालखेड़ा में कार्यरत एवं ग्राम पंचायत कार्यालय में कार्य करते समय 21 अगस्त 2024 को महिला कर्मचारी ने सरकारी काम में बाधा पहुंचाकर बाबा राव गोरे के साथ गाली गलौज एवं मारपीट की और महिला ने तुरंत गोरे के खिलाफ पुलिस स्टेशन जलालखेड़ा में शिकायत दर्ज कराई। महिला कर्मचारी के खिलाफ में निष्पक्ष जांच नहीं होती तब तक नरखेड़ पंचायत समिति के तहत सभी ग्राम सेवकों ने काम बंद आंदोलन पुकारा है। पूर्ण नागपुर जिल्ह्यातील ग्राम सेवक संघटना शाखा डीएनई 136 शाखा हिंगणा नागपूर जिल्हा संघटनेने पुकारलेल्या काम बंद बेमुदत काम बंद आंदोलनानुसार पंचायत समिति हिंगणा येथे सर्व पंचायत समितीचे ग्राम सेवक निदर्शनाकरता आमरण काम बंद आंदोलन बेमुदत काम बंद आंदोलनाकरता बसलेले आहेत। तर त्याचा कामाचा मुख्य विषय असा आहे की पंचायत समिती काटोल अंतर्गत पंचायत समिती नरखेड अंतर्गत जलालखेडा या गावात आमचे ग्रामविकास अधिकारी श्री बाबारावजी गोरे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि ते ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना 21/8/2024 काही गावातील समाजकंटकांनी आणि गावातील ग्रामपंचायतमधील सफाई कर्मचारी त्यांना पुढे करून ग्रामपंचायतमधील CCTV फुटेज जाणीवपूर्वक बंद करून त्यांच्यावर एक भ्याड हल्ला केलेला आहे आणि भ्याड हल्ला करून त्यांच्यावरच आमच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हे दाखल केलेले आहे। एमबीसी न्यूज के लिए हिंगणा से आशीष गुंडाने की रिपोर्ट।